वेदांचे पाठ तेव्हा तुरोरी स्वातंत्र्याची पहाट. आमचे घर आम्हाला परके झाले होते, हरलेले गाव दुसरा झाले. या ठिकाणी भगव अनलमा दिसते बर का? शिवाजीसारखे शुभ्रवस्त्राचे मुले या ठिकाणी दिसतात. वीर खरंच मला खूप स्वाभिमान वाटतो. या शाळेचे आदरणीय पूजनीय प्राचार्यजी, प्राध्यापकजी आणि उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि सर्व प्राध्यापिका आणि त्यातल्या आमच्या ज्या ज्या आर्य समाजचे प्रचारक बहुप्रचारक असणारे चंद्रेश्वरजी शास्त्री, त्यांचं जीवन आपलं अर्पण केलं जगाच्या कल्याणासाठी म्हणून यांचे उपस्थित आहेत. तसेच आमचे आदरणीय डॉक्टर विनोदजी भाटर साहेब आणि दीपानीकर साहेब आणि या ठिकाणी सर्व बसले सर्व अधिकारी आणि सर्व पालिका आणि बालक तुमच्या ठिकाणी माझं अनंत नमन करतात. तुम्ही आमचा खूप चांगल्या प्रकारे सत्कार केला, वाटलं तर सत्कार होईल म्हणून आमचा आम्ही कड्यात देऊ माझं बरं का? तर ठीक आहे, तुमचं हीच शब्द सुंदाने आर्य समाजसर ज्ञान स्वागत करतो. बरोबर कल्याण आहे उन्नती करा जीवनात विशेष गीत आहे बरं का?
आमचे आदरणीय पूजनीय असणारे गोविंद नांदेडे शिक्षण अधिकारी आमच्या नांदेड जिल्ह्याचे, त्यांनी सांगितलं गुणर रोजी तुम्ही आमच्या प्रत्येक शाळेमध्ये जाता आणि त्या लेकरांना पुढचं काहीतरी तुम्हाला जवते जवळ घेत राहा म्हणून तुमच्या भेटीसाठी आलो बघा. आमचे चंद्रशिव शास्त्री मला खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी कारमध्ये आणलंय बरं का, मी त्याची माझी पात्रता नाही काही पण असं त्यांचे उपकार हे गीत आहे बरं का. शाळेची वाट आ
9, 10, 11, 9, 10, 11, 12 साप कीर्तीचा मंत्र खरा, 9, 10, 11 साप कीर्तीचा मंत्र खरा। ओ तेरा तुम्हाला 14, 15, 16 13, 14, 15, 16 ज्ञान विज्ञान शिकवा बाळा। 13, 14, 15, 16 ज्ञान विज्ञान शिकवा बाळा। 17, 18, 19, 20 कुठला कुठला उजळी शिवर पर्यंत हात वरे करा लवकर काय मुलं सांगले। 17, 18, 19, 20 भारत नेऊ उन्नतीस। 17, 18, 19, 20 भारत नेऊ उन्नतीस। 30, 40, 50, 60 30, 40, 50, 60 विकासाची हीच वाट। 30, 40, 50, 60 विकासाची हीच वाट। ओ 70, 80, 90, 100 70, 80, 90, 100 विश्व करू या साक्षर। 70, 80, 90, 100 विश्व करू या साक्षर। 1, 2, 3, 4 अजून तुमच्या पुढे इमेरिटी होत तुमच्या पुढे तुमचं आद्य कर्तव्य काय सांगतो तुम्हाला शाळेत आल्यानंतर चला मुलीनो चला मुलानो कुठं शाळेत चला मुलीनो चला मुलानो शाळेच्या मंदिरी ऐका बोला लिहा वाचा आकलन करा विद्या सारी। कळलं ना तुमचं आद्य कर्तव्य। चला मुलानो चला मुलीनो शाळेच्या मंदिरी ऐका बोला लिहा वाचा आकलन करा विद्या सारी। ध्यान धरोनी श्रवण करावे। श्रवण करणे काय ध्यान धरोनी श्रवण करावे गुरुमुखीचे शब्द ऐकावे। आद्य कर्तव्य विद्यार्थ्याचे काय शिकवतात त्याचा अर्थ तुमचं सांगितलं तू बरोबर बरं का आता अर्थ सांगितलं तुम्ही बरं का। आद्य कर्तव्य विद्यार्थ्याचे ठेवा बोल अंतरी ऐका बोला लिहा वाचा आकलन करा विद्या सारी। चला मुलीनो चला मुलानो शाळेच्या मंदिरी ऐका बोला लिहा वाचा। हे ज्ञानाचं मंदिर आहे म्हणा म्हणून या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञान घ्यायचं त्या मंदिरामध्ये काही कळत नाहीत हो किती दुःख पूर्ण या तुम्हाला ते देव बोलणार नाही राजे तुम्हाला येऊ द्या माझा पण खरे देव हे आहेत खऱ्या देवी ते आहे का म्हणून इथं आल्यानंतर गुरुजीला आपल्या नमन करायचं करणार का आणि घरी गेले ना आपल्या आई बाबा नमन करायचं करणार का माझी शपथ म्हणा तुमची शपथ माझी शपथ इथं आल्याने गुरुजीला नमन करणार का माझी शपथ तुम्ही नाही बोल बोला ना आपल्या गुरुना नमन करणार का तुम्ही माझी शपथ खूप चांगले आहे आमच्या इकडे लेकर एवढे चांगले विषय नाहीत बरं का
ध्यान घडवणे श्रवण करावे, गुरुमुखी शब्द ऐकावे, आद्य कर्तव्ये विद्यार्थ्यांचे ठेवा बोलावे. आता याच्यानंतर सुंदर वळणदार अक्षर लिहावे. अक्षराची माझी युक्ती नाही तुम्हाला बोलत असत ना, नाहीतर कुत्र्यामधून जे पाय जमणार नाही बरं का. सुंदर वळणदार अक्षर लिहावे, शुद्ध स्पष्ट वाचित जावे, लिखाणातून जवळी कजोडा, लिखाणातून जवळी कजोडा, ही जर तपस्या करी. ही तपश्चर्या चालू आहे तुमची 25 वर्षापर्यंत. ही या परीक्षेत जर पास झाले ना तपस्येमध्ये तुम्ही महान डॉक्टर कलेक्टर अनेक प्रकारचे तुम्हाला पदव्या मिळतात. हा लक्षात तुमच्या बाळांनो याच्यानंतर प्रसंग. म्हणून या ठिकाणी आले तर काय सांगतो तुम्हाला अगोदर, ध्यान घडवणी श्रवण करावे, गुरुमुखीचे शब्द वाचन करावे एक चित्ताने, अध्ययनाची हीच जनने, बालकाच्या विकासाची हीच आहे प्रायमरी. बालकाच्या विकासाची हीच आहे प्रायमरी. ऐका बोला लिहा वाचा, आकलन करा विद्या झाली. कंटाळे का तुम्ही? चला मुलीनो, चला मुलानो, शाळेच्या मंदिरी. श्रवण भाषण लिखाण वाचन आपला DPV कार्यक्रम आहे म्हणतो. बालक बालक आणि शिक्षक मिळावा त्यातलं गीत आहे बरं कधी. श्रवण भाषण लिखाण वाचन यात मिळाले दिव्य ज्ञान, या विश्वातील बालवीरांनो, या शाळेतील बालवीरांनो, मंत्र पंचाक्षरी ऐका बोला लिहा वाचा, आकलन करा विद्या सारी. चला मुलीनो, चला मुलानो, चला मुलानो, चला मुलीनो, शाळेच्या मंदिरी. ऐका बोला लिहा वाचा, आकलन करा विद्या सारी. कळलं ना तुम्हाला? आता प्रश्न विचारू का? एक गीत आहे ना, ज्ञानाची ज्योत पेटवा. अंधारात दिसेल का आपल्याला? आणि हे ज्ञान कोणतं ज्ञान आहे? विज्ञान आणि ज्ञान, सत्य ज्ञान बरं का. म्हणून त्या सत्य ज्ञानाची ज्योत पेटा, वेद ज्ञानाची ज्योत पेटवा, अध्यापनाने बालक घडवा, विसरणीया भेदभाव, तत्व हे वाढू दे. मी परमेश्वराला विनंती करतो ह्या सर्व लेकरांचं मनोगत पूर्ण व्हावं. म्हणून तुम्हाला विनंती आहे माझी, ज्ञानाची ज्योत पेटवा. कोणतं ज्ञान? वेद ज्ञान, दिव्य ज्ञान, विज्ञान, ज्ञान कर्म उपासना आणि कर्तव्य. ज्ञान कर्म उपासना आणि विज्ञान या चारही गोष्टीचा आपला समन्वय शाळेतून मिळतो. म्हणून हे मंदिर आहे बरं का, या मंदिरात शिकवले गेले. म्हणून तुम्हाला पुढे काय करायचं? अध्यापनाने बालक घडवा, विसरणीया भेदभाव, तत्व हे वाढू दे. घडू दे प्रभू केवढे हे घडू दे, देवाची लेखरी सारी बुडती अज्ञान सागरी, व्यसनाच्या सागरी. अंधारात मार्ग शोधिती, सत्य किरण दिसू दे. घडू दे प्रभू केवढे हे घडू दे, व्यसनापायी शरीर जळाले, दत्तुलाही आमंत्रण दिले. इथं नाही व्यसनी कोणी, आमच्या शाळेत एक गुरुजी होते परत व्यसनी, वेळ मात्र होते आमचे जाधव साहेब. बोलणं जास्त मी कारण वाच्यामध्ये परी बोलणे कठीण. हा व्यसनापायी शरीर जळाले, मृत्यूलाही आमंत्रण दिले. कळलं आमंत्रण? व्यसनापायी शरीर जळाले, मृत्यूलाही आमंत्रण दिले. अमोल किमतीचे शरीर हे, एवढी किंमत या शरीराची किंमतच होऊ शकत नाही एका इंद्रियाची. ते सांगतील नंतर आमच्या आचार्य. अमोल किमतीचे शरीर हे, किंमत जरा कळू दे. घडू दे प्रभू केवढे हे घडू दे,
ज्ञानाची ज्योत पेटवा अध्यापनाने बालक घडवा विसरुणिया भेदभाव तत्व हे वाढू दे वाढू दे घडू दे प्रभू हे वडे हे घडू दे विनंती आहे हात जोडूनी कार्य करावे सर्व धर्मुनी विनंती आहे हात जोडूनी कार्य करावे सर्व धर्मुनी शेवटच्या ह्या नरदेहाचे शेवटच्या ह्या नरदेहाचे सार्थक जरा होऊ दे घडू दे प्रभू एवढे हे घडू दे प्रभू एवढे हे घडू तुम्हाला तुमचं जे लागून कर्तव्य सांगतो तुम्हाला काय करायचं अगोदर सांगलं पण चुकून निघत आहे चमडा म्हणणे बाद म्हणून याची आपला याद असली म्हणजे चिन्ह आहे तुमच्या आपल्या शिरात आहे या राष्ट्राचा पण कुठे रंगात आहे नाही आपल्या शिरात रक्त कोणत्या रंगात आहे भगवान मग आपण शिवरायचे कोण आहोत आहोत ना तुमची अर्जी मी तरी असेल की नाही तुम्हाला विनाकार माहिती की नाही ऍक्सिडेंट तुम्हाला माहिती नाही तुम्हाला शिवजीराजे माहिती नाही घ्यायची नाही माहिती ना कॅमेरा बॅक झालं का तुम्हाला तयार व्हायची असेल दुनिया झुकने ना पाए तिरंगा प्यारा
झुकने ना पाए तिरंगा प्यारा भारत माँ पर प्यार हो जाओ तैयार निरंगना। सोचने का समय गया फोटो लिखो इतिहास नया सोचने का समय गया फोटो लिखो इतिहास नया बंसी फेंको और उठा लो बंसी मैं हाथों में तलवार तलवार कैसे दिखाई एक आता वेग त्याला शस्त्र म्हणतात एक आता शस्त्र तलवार नक्षराणी म्हणजे हातावर करते उतर एक आता वेग होते आणि एक आता तलवार होते सोचने का समय गया उठोली को इतिहास नया बंसी फेंको और उठा लो हाथों में तलवार हो जाओ तैयार साथियों और उठा लो ऊंचा सर कोटि कोटि कंठों से गूंजे देश की जय जयकार हो जाओ तैयार साथियों हो जाओ तैयार जिंदगी वो खान होती है माझा आतापर्यंत तुम्ही जे वेळ घेता ना त्याच्यासाठी आमच्या मनात तुमच्या आपलं खूप चांगलं वाटत की ह्या ठिकाणी मला साथ दिली आणि तुम्ही कंटाळी आता कळाल ना तर माझी एक विनंती अशी म्हणजे तुम्हाला सांगतो मी जे ज्याचे ज्याचे आपल्याला उपकार आहेत त्यांना त्यांना नमन केलं तर ते लोक आपल्याला परत परत फेड करते म्हणून या ठिकाणी आदरणीय पूजनीय प्राचार्यजी मुख्याध्यापक आणि सर्व बालकायकांनी मला वेळ दिल्याबद्दल माझे दोन शब्द आहेत दिल्याबद्दल सर्वांचा ऋणी आहे आभारी आहे किती गौश सर्वांना माझं आभार धोखा डालने दिया और वहां ले जाकर के फिर उस पर 12-13 वर्षों तक निश्चित
और तब जा करके उड़ाया तो भी 100 फीट करीब कर गया, तो 1600 फीट उड़ाया था। कहने का मतलब ये गलत शिक्षाएं हमें कहाँ से मिल रही है, क्यों मिल रही है, क्योंकि हमें गुरुकुलीय पद्धति से पढ़ाई नहीं हो रही है और ना ही संस्कृत हमारे बच्चे पढ़ रहे हैं। इसलिए अधिक से अधिक संस्कृत पढ़ना चाहिए सब, क्योंकि सारे ग्रंथ हमारे जितने ग्रंथ धार्मिक ग्रंथ हैं सब संस्कृत में, रामायण महाभारत गीता सारे के सारे संस्कृत में। इसलिए हम अपने इतिहास को नहीं जानते हैं, इसलिए मैं कहना चाहता हूँ कि अपने इतिहास को जानना है, अपनी संस्कृति को जानना है, अपने धर्म को जानना है, तो हमें संस्कृत पढ़ना ही चाहिए और संस्कृत में ही सारे ग्रंथ है। इसलिए संस्कृत को पढ़े बिना हम अपने ग्रंथों को नहीं पढ़ सकते, ना हम धर्म बचा सकते, ना संस्कृति बचा सकते, ना सभ्यता बचा सकते। आज आधुनिक विद्या का ये परिणाम है कि आज विद्यार्थी गलत मार्ग पर जा रहा है। गलत मार्ग से अगर अच्छे मार्ग पर आना है तो कम से कम सभी स्कूलों में संस्कृत की शिक्षा देना चाहिए। इन सब के साथ में कार्यक्रम आदेशांच्या भाषणानंतर संघाचं जयन करतो।
तुम्ही मुलींनी पहिल्यांदा सुरुवात